चला तर मग विद्यार्थी मित्रांनो माहिती मिळवून देणारी साधने कोणती हा पाठ शिकायचा ना। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। बघा सगळ्यात पहिले आपण जेव्हा शाळेत जातो तर सगळ्यात पहिला माहिती मिळवून देणारा मित्र आपला कोणता असतो सांगा बरं। बरोबर, कोण असतं? पुस्तक। पुस्तक आपल्याला खूप प्रिय असतं की नाही? मॅडम त्याला पुस्तक मिळालं मला पण हवं। नवीन नवीन पुस्तकं आपल्याला खूप आवडतात। तुम्हाला त्याच्यातलं कळणार नाही आता सुरुवातीला पहिलीमध्ये तुम्हाला वाचता येणार नाही पण पुस्तक हाताळताना तुम्हाला त्याच्यातले चित्र बघताना खूप आवडतं। बरोबर की नाही? तर पुस्तक हे माहिती मिळवून देणारं सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात सोपं वापरण्यासारखं साधन आहे। तर पुस्तकातून आपल्याला नवीन नवीन ज्ञानाची माहिती मिळते, नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। भाषा, गणित, विज्ञान, चित्रकला हे विषय शिकण्यासाठी पुस्तकं आपल्याला मदत करीत असतात। तर सगळ्यात माहिती मिळवून देणारं पहिलं साधन म्हणजे कोणतं? तर पुस्तक। समजलं की नाही? तर तुम्ही सुद्धा पुस्तकाला आपला मित्र बनवा। जो पुस्तकाला आपला मित्र बनवतो ना तो शिकून खूप मोठा होत असतो। तर माहिती मिळवून देणारं पहिलं साधन कोणतं? तर पुस्तक। समजलं ना तुम्हाला? तर माहिती मिळवून देणारं दुसरं साधन आहे काय बरं, ओळखा बरं हे काय आहे। तुम्ही बघितलं असेल कधी घराचं आजी बाबा असतील ना, तर प्रत्येक आजी बाबाला सकाळची सुरुवात जर कशाने करायची असेल तर वर्तमानपत्र, यालाच आपण आपल्या ग्रामीण भाषेत पेपर सुद्धा म्हणतो। बरोबर की नाही? तर लोकमत पेपर, सकाळ पेपर हे आपल्या ओळखीचे आणि आपल्या आवडीचे पेपर असतात। तर घरात आजी बाबा पेपर वाचतात, मग का वाचतात बरं? तर पेपरमधून किंवा वर्तमानपत्रामधून आपल्याला संपूर्ण जगात, आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात काय घडामोडी घडत आहेत, कुठे काय घडतं आहे, खेळामध्ये कोण पहिला आलं, कोणती टीम जिंकली, किंवा कोणते लेखक आहेत, की त्यांचं नवीन पुस्तक कोणतं आलं, नंतर आपल्या अभ्यासाविषयीच्या नवीन नवीन गोष्टी ह्या आपल्याला वर्तमानपत्रामधून माहिती मिळत असतात। तर माहिती मिळवून देणारं दुसरं साधन कोणतं? तर वर्तमानपत्र। आणि प्रत्येकाने वर्तमानपत्र वाचण्याची सवय ही लावायलाच हवी, कारण पुस्तके ज्ञानाबरोबरच आपल्याला आजूबाजूच्या जगाचं ज्ञान जर माहिती करायची असेल तर वर्तमानपत्र हे माहिती मिळवून देणारं दुसरं साधन आहे। हे झाले तुमच्या ओळखीचे साधनं। पण मित्रांनो, आज तुम्ही माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपण अभ्यास करत आहोत, तर पुढचं साधन आहे ते तुम्ही क्वचितच बघितलं असेल पण ते सुद्धा तुम्हाला अगदी जवळचं आहे। तर तिसरं साधन आहे आपलं, सांगा बरं, ओळखा पाहू काय म्हणतात याला। बरोबर, याला काय म्हणतात? तर हा आहे रेडिओ। याला सध्या अगदी औपचारिक भाषेत म्हणायचं झालं तर याला म्हणतात आकाशवाणी। तर याचा सहसा आता उपयोग होत नाही। ज्यावेळी पूर्वीच्या काळी जेव्हा टी व्ही मोबाईल नव्हते ना, तेव्हा आपले आई वडील जेव्हा लहान होते त्यावेळी ह्याच रेडिओचा वापर करून त्यांची सकाळची सुरुवात व्हायची आणि वेगवेगळे गाणे आता मोबाईलवर आपण ऐकतो। बरोबर की नाही? पण पूर्वीच्या काळी या रेडिओवरच सकाळी पिक्चरचे गाणे वगैरे लागायचे आणि आपले आई वडील त्याच्यातूनच शिकून किंवा त्याच्याच बातम्या ऐकून मोठे झाले आहे। तर याला म्हणतात आकाशवाणी। तर आजही आकाशवाणीचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रातील बातम्या देण्यासाठी होतो आणि विद्यार्थ्यांच्या मुलाखती, छोटे छोट्या विद्यार्थ्यांचे छोटे छोटे जे खेळ असतात किंवा त्यांचे छोटे छोटे जे उपक्रम असतात त्याचेसुद्धा सादरीकरण आजसुद्धा आकाशवाणीद्वारे सुरू आहे। तर माहिती मिळवून देणारं तिसरं साधन आहे रेडिओ आणि यालाच म्हणतात आकाशवाणी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माहिती मिळवून देणारी तीन साधने बघितली, पहिलं पुस्तक, दुसरं वर्तमानपत्र आणि तिसरं आहे रेडिओ। तर पालकांनी सुद्धा अशाच प्रकारे माहिती मिळवून देणारी ही साधने आपल्या विद्यार्थ्यांना हाताळू द्या आणि त्यातून माहिती मिळवून देण्यासाठी त्यांची मदत करावी। धन्यवाद।